नमस्कार मित्रांनो, मी आहे आर के आणि तुम्ही पाहत आहात आजचं मार्केट. जे लेवल सांगायचा प्रयत्न केला होता निफ्टी मध्ये, पाहू शकतो डॉट आपला एक स्ट्रॉंग सपोर्ट होता 24,800 चा. मार्केट त्याच रेंजला येऊन सस्टेन करत होतं, पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलीही मला प्रॉपर एंट्री भेटलेली नाही. आज सेलिंगचं प्रेशर बघायला मिळालं, चांगला फॉल देखील झाला, बट आता प्रॉपर कुठली टेक्निकली एंट्री भेटली नाही जिथे की एंट्री घेऊन आपण प्रॉफिट कमवू शकतो. निफ्टीमध्ये तर माझा अपसाईडचाच व्ह्यू होता की अशा पद्धतीने मार्केट वर जाईल, बट झालं नेमकं उलट. मार्केट खालच्या सपोर्टवरती सस्टेन करतो. किती खाली पडणार, खालीच पडत जाणार का मार्केट, तर काय रेंज असतील मार्केटच्या, तर नक्कीच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. थोडंसं आठवड्याचं अनालिसिस पण आपण करायचा नक्कीच प्रयत्न करूयात. बँक निफ्टीमध्ये सुद्धा साईडवेज आणि अपसाईडचा व्ह्यू होता. साईड बँक निफ्टीमध्ये आणि फाईन निफ्टीमध्ये बघू शकता, इथं 23,600 जो सपोर्ट जसा ब्रेक झाला, चांगला रिटेस्ट केलेला मित्रांनो खालच्या वेळी. बट यांनी हे मुवमेंट खूप हाय होतं बघू शकता इथे. एक एक स्टॉप लॉस फिरवण्यासाठी, स्टॉप लॉस वाजवण्यासाठी त्या कॅन्डल पण फार स्पीडने वरती रिकवर झाल्या होत्या. म्हणजे पुढची एंट्री जरी घेतली असती तुम्ही, या दोन कॅन्डलनी शार्प टू शार्प रिकवर घेतली जिथे तुमचे स्टॉप लॉस हंट केले असते मित्रांनो. हे होतं फूट साईडच्या एंट्रीजचं फाईन निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये लक्षात घेऊया, एक स्ट्रॉंग सपोर्ट होता आपला 51,500 चा. त्याच लेवलला मार्केटने ओपनिंग दिली, ब्रेकडाऊन दिलं, सेम सिच्युएशन, रिटेस्ट पण त्या स्पीडने केले आणि खालच्या खाली 50,600 रेंजला, 50,272 रेंजला मार्केटने सस्टेन करायचा प्रयत्न. हा फॉल कंटिन्यू असेल का, काय होईल, थोड्याच वेळात बघत आपण. मिडकॅपचा एक स्ट्रॉंग सपोर्ट सांगितला होता 12,786, त्याच रेंजच्या नियर बाय आज दिवसभर खेळायचा प्रयत्न केला. खूप शार्पली स्पीडने एक डाऊन दिला, अख्खं रिकवर सुद्धा केलं बघू शकता इकडे, आणि पुन्हा साईडवेज करत मार्केट खालच्या बाजूला आलं. मिड कॅपमध्ये अशा पद्धतीने हा व्ह्यू बघायला मिळाला. क्रूड ऑइलची सुद्धा मी 2 दिवसापूर्वी ही एंट्री दिली होती मित्रांनो, कशा पद्धतीने हाफ साईडला जाणार आहे. शुक्रवारची ऍक्च्युली ही एंट्री होती, टार्गेट होतं आपलं 64,88, बट मार्केटने ते आज सपोर्टला ओपनिंग करून पुन्हा एकदा जाण्याचा प्रयत्न केलेला. इकडे इकडे प्रॉपर पॅटर्न आले तर नक्कीच काम करतं मित्रांनो. कुणी ओळखू शकतं कुठला पॅटर्न आहे, कसं टार्गेट अचीवमेंट करतात, कुणीही सहजपणे निफ्टी बँक निफ्टी होईल तसंच आहे निफ्टी बँक निफ्टी सरकार, त्याच्यात सुद्धा एक चांगली एंट्री घेऊन प्रॉफिट्स करू शकता मित्रांनो. त्या गोष्टी बघायला तुम्हाला नक्कीच मिळत जातील. क्रूड ऑइलमध्ये, सिल्वरमध्ये सुद्धा काही इंटरेस्ट दिसलं तर मी स्वतः प्रेडिक्शन देत असतो लाईव्ह मार्केटला. आणि आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे, जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. क्रूडची एंट्री मी दाखवू शकतो तुम्हाला, क्रूडची कशा पद्धतीने होती आणि खूप छान तुम्हाला एंट्री इथे प्रेडिक्ट केली जाते. क्रूड ऑइलमध्ये बघू शकता 4 ऑक्टोबरला ही एंट्री पोस्ट केली होती. तर लाईव्ह मार्केटचे अपडेट देतच असतो ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपला. नसेल जॉईन केलं तर खालीवरील कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत, कुठेही तुम्ही जॉईन करू शकता. लिंक देखील दिली आहे त्याच्यात देखील. बघूयात वर्ल्ड मार्केटचे फ्युचर, तर सध्या तरी मायनसमध्ये दिसत आहेत 144 डाऊ जॉन, नॅसडॅक देखील 90 पॉईंट मायनसमध्ये. तो वर्ल्ड मार्केटची ओपनिंग सुद्धा मायनसमध्येच होईल असाच एक व्ह्यू दिसतोय प्रॉपरली. सेलिंग प्रेशर क्रिएट होताना निफ्टी बँक निफ्टीचं सेलिंग प्रेशर स्ट्रॉंग क्रिएट आहे. SGX निफ्टी, गिफ्ट निफ्टी स्लाइडली पॉझिटिव्ह दिसतात. ओपन इंटरेस्ट तर गॅपअपचा होता आणि गॅपअप झालं सुद्धा मित्रांनो. मी नेहमी सांगत असतो 25,100 पर्यंत ओपन इंटरेस्ट दाखवत होतो आपल्याला निफ्टीमध्ये. तो ओपनिंग तर बघू शकता इकडे गॅपअप मध्ये झाली 25,130 पर्यंत वगैरे, पण ओपन होऊन पुन्हा सेलिंग प्रेशर वाढलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आता पुन्हा बघू शकतो आपण 25,000 ओपन इंटरेस्ट दिसतो. म्हणजे उद्या देखील स्लाइटली गॅपअपचे चान्सेस आहेत. PCR क्रिएट होते 0.54 गॅपअपचे चान्सेस आहेत. बघूयात पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर थोडस वाढलंय, 51,000 स्ट्रॉंगली रजिस्टर तयार झालाय, 1.01 रजिस्टर लेवल झाली. म्हणजे मार्केटने ओपनिंग जरी त्या रेंजला दिली 51,000 चान्सेस कमी आहेत खूप, बट 300-400 पॉईंट इथे ओपनिंग जरी दिली तरी मार्केट पूर्ण सेलिंग प्रेशर मध्ये येईल. असे 51,000 रजिस्टर आपल्याला क्रिएट होतात. फाईन निफ्टीमध्ये बघूयात, स्ट्रॉंगली सपोर्ट क्रिएट होतोय जवळपास 23,450. PCR क्रिएट झालाय 0.3 रजिस्टर स्ट्रॉंग असणार याच्यात 23,500 फाईन निफ्टी. मिडकॅपचं सुद्धा बघूयात आपण, तर 12,725 PCR क्रिएट होते 0.7 चान्सेस टू बी हाय की एक स्ट्रॉंगली रेजिस्टर बनेला. स्ट्रॉंग सपोर्ट आहे 12,650 देखील. मिडकॅप बराच वेळ त्या रेंजला सस्टेन करायचा प्रयत्न करत होतो 12,500 वरती.
असे पण हा जो ओपन इंटरेस्ट झाला गॅपअपच्या, गॅपअप सगळ्यांमध्येच आहे, फक्त सस्टेन करतो का वरच्या वर रिकव्हरी घेतो हेच बघायचं आहे आपल्याला उद्याच्या दिवशीचं. उद्या आपली फाईन निफ्टीची सुद्धा एक्सपायरी असणार आहे, कशा पद्धतीने असेल आठवड्याचं अॅनालिसिस करायला गेलो लक्षात येईल मित्रांनो. आठवड्याच्या अॅनालिसिसमध्ये निफ्टीमध्ये बघायला गेलो तर ओपनिंग आजची जी सोमवार होता ओपनिंग तर गॅपअपमध्ये झाली, पण सेलर प्रेशर बघायला मिळालं आपल्याला स्ट्रॉंगली. डाऊन साईडला किती येईल, अजून खूप खाली येईल का, तर 24,280 पर्यंत पण व्ह्यू असू मित्रांनो जर का हा वीकमध्ये फॉल कंटिन्यू झाला तर. आणि ज्या वॉरच्या सिच्युएशन आहेत ना त्याच्यामुळे सुद्धा सेलिंग बँक निफ्टीचा स्ट्रॉंगली सपोर्ट हाच असणार आहे मित्रांनो. इथे बघू शकता की लाईन ड्रॉ करून दिलेली आहे तुम्हाला, ऑलमोस्ट सपोर्टिंग रेंज आहे जवळपास 50,300. तो जर का ब्रेक केला तर मग कमीत कमी तुमचा 48,400 म्हणजे अजून इथून परत 1,500 2,000 फॉल परत एकदा बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतो. तर हा इथे सस्टेन नाही झाला. हा फाईन निफ्टीचं बघूयात सेम सिच्युएशन, स्ट्रॉंगली सपोर्ट आहे 22,940 या रेंज पर्यंत सस्टेन व्हायलाच पाहिजे फाईन निफ्टी. जास्तीत जास्त खाली आली तर अजून 200 पॉईंटचा फॉल आपल्याला बघायला, 300 पॉईंटचा फॉल आपल्याला फाईन निफ्टीमध्ये. वीकली व्ह्यू तुम्हाला सांगायचा प्रयत्न केले मित्रांनो, वीकली व्ह्यू मध्ये फाईन निफ्टी आणि निफ्टी मध्येच फॉल दिसतोय, बँक निफ्टी तर प्रॉपर सपोर्टला येऊन थांबलेली आहे. ओके इथे डे इंटरडेच्या पोझिशन आज तुम्हाला एक स्ट्रॉंग सपोर्ट लावून दिला होता 24,810 तो मार्केट स्ट्रॉंग त्या लेवलवरती सस्टेन केलेलं आहे. निफ्टीमध्ये बँक निफ्टीने सपोर्ट पण ब्रेक केला त्याच्याही खाली येऊन स्ट्रॉंग सपोर्ट दिला होता फाईन निफ्टीमध्ये 23,500 तो ब्रेक देखील होऊन सस्टेन करायचा प्रयत्न केला. सर अशा वायबल मार्केटमध्ये ज्यांनी एकाच दोन कॅन्डलमध्येच प्रॉफिट कमावले त्यांनीच बुक केले असतील, ज्यांनी लॉंग टर्म होल्ड म्हणजे थोडीशी स्विंगसाठी होल्ड केल्यासारखी पोझिशन थोडीशी होल्ड केली असेल तर त्यांच्या इकडे आपल्याला लॉसेसच बघायला मिळतील. कारण की स्टॉप लॉस ह्या शार्पली उडवण्यासाठी, स्टॉप लॉस वाजवण्यासाठी शार्पली रिकव्हरी पण बघायला मिळाले. 50,360 त्या लेवलला सपोर्ट करतो, जास्त वेळ न घेता डायरेक्ट लावूयात आपण त्या लेवल काय असतील रेजिस्टन्स. दिसतंय आता मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर, तर मी सेलिंग प्रेशरला फॉलो करायचा प्रयत्न करतोय. इथे मला एक ट्रायंगलची पोझिशन सुद्धा झाली आहे मित्रांनो, ज्याला म्हणतात ट्रायंगल म्हणतात, तर याचं मला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही याच्या कमेंट बॉक्समध्ये नाव टाकू शकता तुम्ही याचं. ओके त्या पॅटर्नचं नाव काय आहे, कुठल्या साईडला हा ब्रेक करू शकतो, ओके याबद्दल जे काही माहिती असेल तुम्हाला तर टाकू शकता. बोर्ड डायरेक्शनल व्हिडिओ टाकू कळवा की खाली पडेल तर कुठपर्यंत जाईल काय रेजिस्टन्स असतो, तर तुम्ही या गोष्टी मला सांगू शकता. मिड कॅपमध्ये आजच एक्सपायरी झाली आहे, बिनदास उद्या कुठलाही तुम्ही एक स्ट्रॉंगली ट्रेड घेऊ काय मोठी गोष्ट नाही. अशा पद्धतीने सपोर्ट आपल्याला अजून एक स्ट्रॉंग सपोर्ट आजच्या दिवसाचा लो होता सपोर्ट, खूप सारे सपोर्ट रेजिस्टन्स इथे लावलेत पण कमी नका समजू. 50-50, 100-100 पॉईंटच्या रॅल्या आहेत, ह्या खूप मोठ्या रॅल्या आहेत मित्रांनो. 100 पॉईंट म्हणजे पण छोटी गोष्ट नाही आहे, एखादा प्रीमियम फार्मा डबल डबल होत असतो एक्सपायरीच्या दिवशी. ते बँक निफ्टीचं बघूयात काय सिच्युएशन. बँक निफ्टीमध्ये असं काही कुठला ट्रायंगल तयार झालेला नाही आहे किंवा कुठली प्रॉपर एंट्री आपण बघायला मिळणार नाही, पण इथे मला ट्रेंड दिसतोय जो की डाऊन ट्रेंड म्हणतात त्याला. जसे अप ट्रेंड आपण बघितलेच होते, बऱ्याच वेळा आपण अप ट्रेंड लावत असतो इथे, अशा पद्धतीने आता इथे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड चालू झालेले आहेत. हा ट्रेंड कुठपर्यंत फॉलो करेल मार्केट मोठी गोष्ट आहे. एका सपोर्ट रेंजलाच मार्केट येऊन थांबलेलं आहे, आणि जर का इथून जर का त्याने फॉल द्यायचा प्रयत्न केला तुम्हाला सांगितलं असतं बँक निफ्टीमध्ये 48,000 लेवल आहे, ते अजून 2,000 पॉईंट मार्केट खाली पडू शकतो 48,600 वगैरे असेल या रेंजपर्यंत. असं जे काय असेल ते लाईव्ह मार्केटचे अपडेट मी लाईव्हलाच देण्याचा प्रयत्न करेल. ते आपण आपले लाईव्ह मार्केट सेशन असतं त्यामध्ये सपोर्ट डिलेट करून टाकतो मी स्ट्रॉंगली सपोर्टवाले जिथे तिथं मार्क करायचा प्रयत्न करतो. तुमच्यासाठी स्ट्रॉंग सपोर्ट असणारे 50,300 आजचा जो लो होता ते वरच्या साईडला रजिस्टर मार्क करून ठेवतोय, डिलेट करून टाकून जवळपास आणि स्ट्रॉंग ठेवू शकतो. तर 51,524 आणि त्याच्या खाली खालचे सपोर्ट तर 2-3 दिलेत मित्रांनो, इथे बघू शकतो त्या कुठल्या ना कुठल्या सपोर्टला सपोर्ट खाली कंटिन्यू हा ट्रेंड कंटिन्यू केला. तर सपोर्ट लक्षात ठेवा,
असं बोट ब्रेक झालं तरच एक कॉलची सेलची एंट्री घेऊ शकतो. तो तर बँक निफ्टी मधलं मार्केट उद्यासाठीच. बँक निफ्टी मध्ये बघूयात आपण काय कशा पद्धतीने लेवल्स असतील. तो वेट करा तिथे थोडस सेलिंग प्रेशर इथं अजून. तो सेलिंग प्रेशर मध्ये जर का गेलो आपण तर तिथून कंटिन्युअसली हा फॉल दिसतोय. स्ट्रॉंग सपोर्ट इथं फाईन निफ्टी मध्ये पण तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला वापस 23,700 23,600 पर्यंत सपोर्ट आहे. एवढे मोठे लेवल डिलेटच करून टाकून पाहिलं जातं. तसे एवढे लेवल्स लावत बसलो तर ते फॉलो होणार नाही त्या गोष्टी. थोडेसे लेवल्सला शिफ्ट करून घेऊयात आपण. एक एक जरी रेजिस्टंट पर्यंत आलं तरी सफिशियंट आहे. एक एक सपोर्टला जरी टच केलं तरी मार्केटचं लेवल सफिशियंट आहे. लेवल डिलीट करतोय मी आणि 22,880 स्ट्रॉंगली सपोर्टिंग लेवल असतं. ओके फाईन निफ्टीमध्ये मेन इंडेक्स आहे निफ्टी. बघूयात उद्या फाईन निफ्टीची एक्सपायरी पण असणार आहे मित्रांनो. निफ्टीमध्ये तोच ट्रेंड इज फ्रेंड. डाऊन ट्रेंड दिसतोय प्रॉपरली जाताना तर ट्रेंडला फॉलो करा. कालच्या लेवल अशा होते की ट्रेंड ब्रेक करेल असा एक व्ह्यू होता माझा. ब्रेकआउट डील ट्रेंडचा पण नाही दिलेला आहे. तो स्ट्रॉंगली सपोर्ट आपण सजेस्ट करतोय मार्केटचा 24,700 चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. खालच्या साईडला मार्केटचा सपोर्ट असणार जास्तीत जास्त 24,270 वगैरे. शार्पली सेलरच वाढले तरच ही गोष्ट बघायला मिळेल. आता पुन्हा एकदा साईडवेज मध्ये मार्केट झालं. साईडला 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टर बनलेला आहे. त्याच्यावर लगेच रिकव्हर होणार नाही मित्रांनो. मार्केट थोडस वेळ घेईल त्या लेवल. मित्रांनो आपण थोडंफार सपोर्टिंग व्हिडिओ पण केला होता. आपला एक मराठी ऍक्टर म्हणा मराठी स्टार म्हणा सो सूरज चव्हाण त्याच्याबद्दल आपण एक छोटीशी ऑफर सुद्धा ठेवली होती. ज्यांनी ज्यांनी सूरज चव्हाणला सपोर्ट केला त्यांना आपण डिस्काउंट सुद्धा देणार होतो आपल्या बॅचमध्ये. सो विनिंग ठरलेला आहे सूरज चव्हाण. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा ते कार्यरत करत राहतील. आणि आपल्याकडून सुद्धा आपल्या मराठी माणसांसाठी ज्या काही गोष्टी घडत जातील तिथे आपण नक्कीच सपोर्ट केला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो सगळ्यांना. आणि भेटूयात उद्या सकाळी 9:30 ते 10:30 लाईव्ह मार्केट सेशनला. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो.